तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय महत्त्वाचा मोठा निर्णय इथे घेतलेला आहे। तर यामध्ये मित्रांनो आता प्रत्येक व्यक्तींना 200 युनिट इथे प्रति महिना मोफत भेटणार आहे। तर हो मित्रांनो एक खरी माहिती आहे, याबद्दलचा ऑफिशियल जीआरपणे आलेले त्याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो आता प्रत्येक व्यक्तींना जवळपास 200 युनिट प्रत्येक महिन्याला इथे मोफत भेटणार आहे। तर यामध्ये ठराविक कुटुंबांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। यामध्ये मित्रांनो राज्य सरकारने मोफत वीज योजना ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे, याबद्दलचा ऑफिशियल जीआरपण आलेला आहे। राज्य सरकारचा हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय इथे महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे। या योजनेअंतर्गत मित्रांनो प्रत्येक व्यक्तींना प्रत्येक महिन्याला 200 युनिट इथे फ्री भेटणार आहे। तर या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, नेमकं कोणकोणत्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे, कशा प्रकारे लाभ भेटणार आहे, काय पात्रता या योजनेसाठी असणार आहे, आवश्यक डॉक्युमेंट कोणते लागतील, अर्ज कुठे करावा लागेल, याची संपूर्ण माहिती A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलात चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायला विसरू नका, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल फेसबुक पेज अशा प्रकारचे संपूर्ण चॅनल जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट तुमच्या मोबाईलवर भेटेल। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता हातमाग विणकर कुटुंबांना प्रति महिना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याबाबतचा महत्त्वाचा जीआर महाराष्ट्र सरकारने इथे पब्लिश केलेला आहे। तर 10 नोव्हेंबर 2023 हा नुकताच जीआर आलेला आहे। यामध्ये मित्रांनो जे काही व्यक्ती हातमाग विणकर कामगार असतील, जे हाताने वस्त्र बनवतात, अशा व्यक्तींच्या कुटुंबांना प्रति महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला 200 युनिट इथे मोफत देण्यात येणार आहे। तर कशा प्रकारे, तर राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी दिनांक 2/7/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर केले आहे। सदर धोरणाचे हातमाग विणकरांना उपजीविकेचे संरक्षण सुनिश्चित करून हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे एक उद्दिष्ट आहे। सदर धोरणातील हातमाग विणकरांच्या कुटुंबांना प्रति महिना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल असे नमूद केले आहे। सदर अनुषंगाने हातमाग विणकरांच्या कुटुंबांचा प्रति महिना 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची बाब शासनाच्या इथे विचाराधीन आली आहे। तर कशा प्रकारे शासन निर्णय तुम्हाला तर माहितच आहे। यामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग 2023-28 नुसार हातमाग विणकरांच्या उपजीविकेचे संरक्षण सुनिश्चित करून हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त प्रोत्साहने देण्याच्या अनुषंगाने हातमाग विणकर कुटुंबांना प्रति महिना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे। तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची कुटुंबातील हातमाग विणकराची काय पात्रता इथे दिलेली आहे, म्हणजेच असेच व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात। तर ते कोणते, तर लाभार्थी हातमाग विणकर हा केंद्र शासनाच्या सर्वात अलीकडचे हातमाग अंतर्गत नोंदणीकृत विणकर असावा व त्याच्याकडे तसे ओळखपत्र पण असावे। यामध्ये मित्रांनो ज्या व्यक्तीने हातमाग अंतर्गत नोंदणी केली असेल अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे। एकाच कुटुंबात जास्त लाभार्थी असतील तर फक्त एकच लाभार्थी सदर योजनेसाठी अर्ज करू शकतो। यामध्ये कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे। अर्जाच्या दिनांकापूर्वी 6 महिन्यापासून विणकर व्यवसायात कार्यरत असावा। तसेच तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही जो काही विणकर व्यवसाय करता त्यामध्ये तुम्ही मागील 6 महिने कार्यरत असणे आवश्यक आहे। विणकाम करत असल्याचा मागील 6 महिन्याचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे, जसे की कच्च्या मालाची खरेदी, पक्के बिल, विक्रीचे बिल, महामंडळ महासंघ अथवा संस्थेचा सभासद असल्याबाबतचा सदर विणकरास विणकाम मजुरी दिल्याबाबत संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र, अशा प्रकारे कोणताही डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे। अर्जदाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। लाभार्थी हा हातमाग विणकर कुटुंबाचे नावे वीज जोडणी असणे आवश्यक आहे, म्हणजे जो अर्ज करणार आहे त्याच्याच नावे वीज जोडणी असणे आवश्यक आहे। हातमाग विणकराच्या कुटुंबांना दरमहा 1 ते 200 युनिट पर्यंत म्हणजे जवळपास 200 युनिट इथे मोफत प्रत्येक महिन्याला इथे देण्यात येणार आहे। त्यापेक्षा जास्त म्हणजे 200 युनिटच्या वर जर वापर झाला तर जी काही वरची रक्कम असेल ती लाभार्थ्यांना स्वतः इथे भरावी लागणार आहे, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे। यामध्ये मित्रांनो या योजनेअंतर्गत जर
तुमचे 200 युनिटपेक्षा जास्त युनिट जर पडले तर जे काही उर्वरित 200 युनिटपेक्षा जास्त असेल त्याचे पैसे तुम्हाला इथे स्वतः भरावे लागतील. विणकर कुटुंबाने वीज बिल देयकाची रक्कम नियमित भरणा करणे गरजेचे आहे. विलंब बिल भरणा आकारणीची रक्कम शासनाकडून देय होणार नाही. सदर योजनेतील लाभार्थी हातमाग विणकरांचा शासन यंत्रणेद्वारे नियमित आढावा घेण्यात येईल. सदर आढाव्यामध्ये हातमाग व्यवसाय जोडला असल्याचे आढळून आल्यास असा लाभार्थी वीज अनुदान सवलतीस पात्र राहणार नाही. जर मित्रांनो तुमचा हातमाग विणकामास अजून एक जोडधंदा असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकत आहे. म्हणजे तुम्ही हातकाम बी करता आणि दुसरा एक व्यवसाय पण तुम्ही त्या विजाच्या ह्याच्यावर करता तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने नुकतीच इथे सुरू केलेली आहे. यामध्ये जे काही व्यक्ती हातमाग विणकर कुटुंब असतील कामगार असतील अशा कामगारांना प्रति महिना 200 युनिट पर्यंत मोफत वीज इथे देण्यात येणार आहे. या योजनेचा जर आता तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर तो ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता. हातमाग विणकरांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज अनुदान मिळण्यासाठी करावयाचा अर्थाचा नमुना. तर मित्रांनो अशा प्रकारे हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म आहे. ऍप्लिकेशन फॉर्मची पीडीएफ ची लिंक मी तसे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच जो काही GR आहे GR ची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण GR डाउनलोड करू शकता. तसेच याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ब्लॉग पोस्ट ची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही याची संपूर्ण माहिती पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म आहे. यामध्ये तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे. इथे तुमचा संपूर्ण पत्ता आधार कार्ड नुसार आधार कार्डवर जो काही ऍड्रेस असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. नंतर विणकर ओळखपत्र म्हणजेच मित्रांनो जो काही तुम्ही विणकर वर नोंदणी केली असेल त्याचा ओळखपत्र ओळख क्रमांक तुम्हाला इथे लागणार आहे. नंतर इथे तुमचा ग्राहक क्रमांक वीज मीटर क्रमांक वीज मीटर अर्जदाराचे नावे आहे का म्हणजेच मित्रांनो जे काही मीटर असणार आहे वीज कनेक्शन असणार आहे जे ते जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला होईवर क्लिक करायचे. जो व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे जो विणकर अर्ज करणार आहे त्याच्या स्वतःच्या नावावर वीज कनेक्शन वीज मीटर असणे आवश्यक आहे. जर मित्रांनो तुमच्या नावावर वीज मीटर नसेल वीज कनेक्शन नसेल तर ज्यांच्या नावावर असेल त्यांचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर मागील 3 महिन्याची वीज बिलाची माहिती आता मागील 3 महिन्याची वीज बिलाची माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. इथे महिना एंटर करायचा आहे युनिट किती पडले आणि रक्कम जे काही बिल आलेलं आहे प्रत्येक महिन्याचं ते तुम्हाला एंटर करायचं आहे. आता समजा आपण हा व्हिडिओ नोव्हेंबरमध्ये बनवतोय तर आपण असं ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑगस्ट अशा प्रकारे 3 महिन्यांची संपूर्ण माहिती एंटर करायची. एकूण युनिट आणि जे काही बिल असेल त्याचे पण प्रत्येक महिन्याचं बिल तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर वरील 3 महिन्यांची सरासरी बिल तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. सध्या हातमाग व्यवसाय करीत असल्यास तपशील त्याबाबतचा तपशील द्यायचा कशा प्रकारे आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला इथे एंटर करायची आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना क्वेश्चन पडला असेल की नेमका आता भाऊ या योजनेसाठी अर्ज तर झाला तर आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे. तर यामध्ये जवळपास 6 प्रकारचे विविध डॉक्युमेंट इथे दिलेले. तर यामध्ये आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते तर विणकर ओळखपत्राची सुघोषणा प्रत इथे तुम्हाला लागणार आहे. नंतर इथे तुमचं स्वतःचं आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र हातमाग मंडळ विणकर हातमाग सहकारी संस्थेचा सभासद असल्यास यामधलं कोणतं एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. जर असेल तर ऍड करा नसेल तर नाही वर नसेल तर या डॉक्युमेंटची काही तुम्हाला आवश्यकता इथे लागणार नाही. नंतर विजेचा वापर केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच करण्यात येईल. विजेचा गैरवापर इतरांना वीज पुरवठा करणे हातमाग व घरगुती वापराशिवाय इतर व्यवसायासाठी विजेचा वापर करणे केल्याचे आढळल्यास वीज अनुदान बंद करणे किंवा पुढील कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असे सुघोषणा पत्र. तर हे सुघोषणापत्र पण तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर या सुघोषणापत्रामध्ये काय म्हटलंय जो काही तुम्ही वीज कनेक्शन घेणार आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे जर काही वेळेस तुम्ही या विजेचा गैरवापर केला तर तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. तसेच वीज अनुदान पण इथे बंद केलं जाईल. हे तुम्हाला इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर हे डिक्लेरेशनचं PDF लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ते तुम्हाला फिलअप करून यासोबत अटॅच करायचं आहे. नंतर विणकराचा तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मागील 3 महिन्याचे विजेचे बिल. तर अशा प्रकारे 5 ते 6 डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी आवडली याबद्दल मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो गरजू व्यक्तींना तसेच तुमच्या ओळखीचे हातमाग विणकर जे काही व्यक्ती असतील कुटुंब असतील अशा व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल. चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
जेणेकरून तुम्हाला सीज महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.